खरतर मालेगाव हा कोरोनाचा रेड झोन आहे. या रेड झोन मध्ये एसआरपीएफचे जवान दाखल झाले होते. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती, त्यामुळे काल त्यांना कोरोनाची चाचणी करायची होती. मात्र हे सगळे जवान जवळपास 3 रुग्णालयांमध्ये गेले. मात्र या एसआरपीएफच्या 12 जवानांना कोरोना चाचणीसाठी नाकारण्यात आलं या रुग्णालयांनी. ही बातमी आम्ही दाखवली झी 24 तासने. त्यानंतर मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी या बातमीची दखल घेतली आणि या सगळ्या एसआरपीएफच्या जवानांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. अमरावतीवरनं मालेगावमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या काही जवानांना त्रास जाणवत होता. ते काल मालेगावमध्ये असलेल्या 3 हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी देखील गेले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांना चाचणीसाठी नाकारण्यात आलं होतं आणि त्याचंच वृत्तांकन जे आहे ते जी 24 तासनी मांडल्यानंतर अखेर त्यांच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की मालेगावमधील हे माडाचा परिसर आहे. या ठिकाणी तपासणी कक्ष कोरोना उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी हे एसआरपीएफचे जे जवान आहे ज्यांना काल टेस्टसाठी नाकारण्यात आलं होतं त्यांची चाचणी आता सुरू झालेली आहे. सकाळच्या वेळेला महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दीपक कासार यांनी देखील या संदर्भात माहिती दिली होती आणि त्यानंतर आता या तपासणीला सुरुवात झालेली आहे. अनेकांची तपासणी देखील झालेली आहे, काहींची तपासणी सुरू आहे. यानंतर त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेऊया. दादा, सगळ्यात पहिले तुम्ही सुरक्षित आहात का आणि काय आता सध्याच्या घडीला वाटतंय? तर आम्ही अमरावती येथील कायदा सुरक्षा बंदोबस्त करता, कोरोना बंदोबस्त करता मालेगाव येथे दिनांक 17 तारखेला दाखल झालो आहे आणि सध्या आमची परिस्थिती तर बरी आहे थोडी, कारण की आम्ही काल आमच्या काही जवानांना ताप, कुणाला खोकला, सर्दी असा प्रादुर्भाव जाणवत होता. तर मी स्वतः त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो असता. त्यांनी सांगितलं की इथली टेस्ट बंद झाली आहे आणि तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, त्यांनी सांगितलं हे इथे घेऊन जा. त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं इथलं बंद झालं आहे आणि तुम्ही माळा येते 11,000 तिथे आमचं कोविड-19 एक सेंटर आहे तिथे जा म्हणून. शेवटी आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला काल संध्याकाळी 5:30-6 दरम्यान त्यांनी बंद झालं म्हणून असं आम्हाला वापस करण्यात आलं आणि त्यांनी उद्या 11:30 या म्हणून असं सांगितलं. त्यामुळे आम्ही आज 12 इथे दाखल झालो. दाखल झाल्यावर पहिले मॅडम इथे ते अंदरच्या मॅडमनी आम्हाला नकार दिला. त्यांनी हे सांगितलं किट संपले आहे, तुम्ही उद्या, परंतु किट असूनही त्यांची टेस्ट चालू होती. शेवटी मी मॅडमला म्हटलं की तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी बोलतो. तर शेवटी त्यांनी मग, आणि काल आपण जे न्यूज दिली ते न्यूज मोबाईलवरून त्यांना दाखवण्यात आली की काल आम्ही इथून वापस गेलो तेच मॅडम होती काल जी होती, त्यामुळे त्यांना त्याचा थोडा फरक पडला आणि त्यांनी आम्हाला थांबवून शेवटी आमचे नाव नोंदवून आम्हाला त्यांनी आमची टेस्ट पूर्णपणे केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना यांची ड्युटी जी होती ते रेड झोन मध्ये होते, अनेकांना त्या संदर्भात काही लक्षणं देखील जाणवत होती आणि त्याच नंतर हे टेस्ट साठी आले होते, त्यांना नाकारण्यात आलं होतं आणि त्याचं वृत्तांकन जी 24 तासने केल्यानंतर आता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि हीच खरी विश्वासार्हता जी 24 तासची देखील आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह किरण ताजने, जी 24 तास, मालेगाव, नाशिक.